महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेची स्थापना केली असून याला नुकतीच मान्यता मिळाली आहे. यापुढे संघटनेच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे व मार्गदर्शक इद्रिस नायकोडी यांनी पत्रकार बैठकीत दिली. डॉक्टर महेशकुमार कांबळे म्हणाले, सफाई कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याकडे आजपर्यंत दुर्लक्ष केलं गेलं आहे, त्यामुळे संघटनेची बांधणी केली आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता प्रयत्न केले जाणार आहेत. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अद्याप लागू झाला नाही, त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जाणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आनंदी जीवन जगण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वमालकीचे स्वतःचे घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. जे कर्मचारी व अधिकारी संघटनेचे सभासद होणार आहेत त्यांचा 4 लाखांचा विमा संघटनेकडून उतरवला जाणार आहे. सफाई कर्मचारी महापालिकेच्या घरामध्ये 25 वर्षापेक्षा जास्त कालावधीत वास्तव्यात आहेत. त्या कर्मचाऱ्यांच्या नावावर घर होण्यासाठी संघटनेकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. आज संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटना महाराष्ट्राची रितसर नोंदणी झालेली जाहीर घोषणा आज आम्ही पक्ष संघटनेच्या वतीने केलेली आहे. आदरणीय माजी महापौर इद्रिसभाई नायकोडी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रातील जे सफाई कर्मचारी असतील, इतर कर्मचारी असतील, त्यांचे प्रश्न, वेळोवेळी निर्माण होणाऱ्या अडचणी ह्या प्राधान्यानं सोडवण्याचा आमच्या संघटनेच्या वतीने प्रयत्न केला जाणार आहे. सांगली महानगरपालिकेचा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग हा तात्काळ लागू करण्यासाठी प्रशासनाला आम्ही सातत्यानं पाठपुरावा करणार आहोत. तसेच सांगली महापालिकेतील जो काही जुलमी प्रकार सुरू आहे सध्या, की बदली मानधनावरील रोजंदारी जे कर्मचारी काम करतायत त्यांना किमान समान वेतन कायद्याखाली वेतन दिलं जात नव्हतं, म्हणून सातव्या महिन्यामध्ये त्यांना किमान समान वेतन कायद्याखाली वेतनवाढ करण्याचा ठराव करण्यात आला. पण त्याची अंमलबजावणी ह्या 9व्या महिन्यामध्ये महापालिका प्रशासन करत आहे असं त्यांनी पत्र काढले. पण पाठीमागच्या 2 महिन्याचा फरक तुम्ही मागणार नाही, कोणत्याही प्रकारचा वाढीव भत्ता मागणार नाही, अशा पद्धतीचं बंद पत्र म्हणजेच ॲफिडेव्हिट ह्या मानधनावरील आणि बदली कर्मचाऱ्यांच्याकडून हे लेखी स्वरूपात मागणी करत आहेत. आम्ही संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज जाहीर करतो की येणाऱ्या शुक्रवारी सांगली महापालिकेच्या मुख्यालयासमोर सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन ह्या जुलमी बंदपत्र मागण्याच्या त्यांच्या मागणीविरोधात तीव्र स्वरूपात निदर्शन करणार आहोत आणि हा चुकीचा चाललेला प्रकार हाणून पाडणार आहोत असा मी जाहीर इशारा देतो. आणि सर्व बदली कर्मचारी मानधनावरील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाला शुक्रवारी बरोबर 12 वाजता सांगली महापालिकेसमोर जमून सहकार्य करावे मी विनंती करतो.